हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फिश आउट ऑफ वॉटर या ईडीएमच्या वाक्यामध्ये वापर कशा करायचा त्याचा अर्थ काय घेतला जातो फिश आउट ऑफ वॉटर याचा अर्थ घेतला जातो अनकम्फर्टेबल आणि ट्रबलस म्हणजे स्वस्त आणि त्रासदायक तुम्हाला हे माहिती असेल की मासे कुठं असते मासे पाण्यामध्ये असते पण पाण्याच्या बाहेर निघाल्याच्या नंतर काय होतं त्याला त्रास होतो आणि अस्वस्थ असते बरोबर त्याचा आपण त्याचे अर्थ घेणार आहेत तर कशा आपण वाक्यामध्ये यूज करू शकतो बघा वाक्य असं आहे न्यू स्टुडंट्स फील लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजेच काय नवीन विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटतं कुठे नवीन कॉलेजमध्ये नवीन क्लासमध्ये बरोबर त्यांना कसं वाटतं अस्वस्थ वाटत असतं म्हणजे त्याच्यासाठी ते इन्व्हायरमेंट कसं असतं नवीन असतं कोणाशी ओळख नसते त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं अस्वस्थ वाटत असतं नेक्स्ट सेंटेन्स बघूया नेक्स्ट सेंटेन्स आहे वेन आय मूव्ह टू न्यू अपार्टमेंट आय फेल्ट लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर अशापर्यंत वाक्य आहे याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे वेन आय मूव्ह टू न्यू अपार्टमेंट म्हणजे जेव्हा मी नवीन बिल्डिंगमध्ये नवीन अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालो त्यावेळेस काय झालं like आय फेल्ट लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे मला अस्वस्थ वाटलं किंवा त्रासदायक वाटलं असं आपण याचा वाक्यामध्ये वापर करू शकतो